तर मित्रांनो आका दिवस ना दिवस गेला वाढदिवस ही सगळं झालं आणि बहीण आता आली आकृतीवर वाढदिवस साजरा करायला काय गावा काय आली मला महत्व आहे मग काय तर आली हे महत्वाचं आहे ह्याला घेऊन जाऊन आलो मस्त बघित ही सगळी टीमच आली बघा यांची तर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं अंदाज आहो हॅपी बर्थडे भैया असं काय आणि सगळ्यात महत्वाचं की ही मला गोष्ट माहिती होती माझ्या तर येणार आहे त्या तुम्हाला माहिती नव्हतं भूतच आहे मी हॅपी बर्थडे सारे साहेब थँक्यू थँक्यू ही आणला आहे आमच्या बहिणीने केक त्याच्यावर लिहिलंय भैया 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 तर मंडळी आता वाढदिवस चालू करतोय आपण आल्या आल्याच वाढदिवस चालू झालाय कारण अंधार खूप झालाय दोन शब्द बोलू इच्छितो एवढ्या लांबून वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या वाढदिवसाला आलाव तर माझ्या शिंदे परिवाराकडून तुमचं मनापासून स्वागत करतो आणि मनापासून धन्यवाद करतो आणि मनापासून आभार पण मानतो आणि हार पण घालावा म्हणून जरा चांगलं दिसतं थोडस ओझ झालं ओझ झालं ओझ झालं एवढं पण वज नाही वज झालं वज झालं जरा थोडं तर भारी दिसायला लागलाय भाऊ आमचा मस्त मध्ये तर आता शिंदे साहेब काय म्हणते काय नाही पोरी म्हणते नाही तर सगळं टपाळ भरून टाकशील मळवळ भरेल कपाळ म्हणता टपाळ म्हणता नेमकं कपाळ साखर आग नसल्या संपली का साखर चारा काय कागद खाऊ का हा असं तुझं तो मला पण खाऊ का बोले नाही तुझ्या मला कॅडबरी आणली का कागदसेत खाऊ का काय बाय पोरग म्हणलं भेटते का नाही आपल्याला माझा बर्थडे तर ही किटकॅट आहे ही आमची आवडीची आवडी थोडे चालणार तो घेतली सगळी करू नको असं तर गोड गोड हा गोड हा ते आता एक दर्जन आता मला काय कोण चारणार ना माझी मीच खातो आता शिंदे साहेब काय म्हणतात त्याचा काय म्हणतात आता शिंदे साहेब काय म्हणतात ते बघा आणि केक कापा शिंदे साहेब म्हणतात पटीश केक कापून घेऊ ऊन गेले तिकडं पा ह्याला सूर्य गेला कळोशाला बोल की काय म्हणते नाही नसून बोल नाही बोल तू बोल मी काय बोलत नाही बोल हा बोल बोल तूच बोल मी काहीच बोलत नाही हा हा तुझं तर होती तुझं तर होती आम्ही बसतो गप हा हा जाऊ आम्ही घरी जाऊ रक्षाबंधनला रडिवलं होत आणि आज हसवायला लागली हसवायला लागली दाद दाखवू दाखवू बोला मावा खाल्लाय काय तोंड तुकुने तुकुने बाहेर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर मामा हॅपी बर्थडे टू यू खाओ केक वा खाओ तुम्हारे आवडी का केक आणलाय एक नंबर केक आहे आईस्केक नाही आईस्केक अजिबात आवडत नाही आपल्याला पण मला आवडते ज्याच्या बर्थडेला ज्याच्या आवडीचा केक तिला इथून पडला म्हणून म्हणलं इथून खाऊ कुठं पडलाय तर लाडाची भाऊ छान छान
नुसत मले मले खुशीला घेतलं भारी वाटतं असं कसं कार्यक्रमात सगळे आले जरा मस्त वाटत खुशीला घरी जाऊ तुम्ही तुम्ही कुठे जाऊ नका. तर मस्त वाटत सेलिब्रेशन करताना म्हणजे आपला आपला परिवार आपल्या सोबत असते. आमच्या बहिणीचा वाढदिवस आहे तुमच्या का झाला तर माझा पण एकदम भारी. आम्ही काय करणार आहे आमची आईला केक करणार आहे त्या दिवशी बर्थडे केक चाललाय पण तुम्हाला दिसलं नाही तर आईला माझ्याकडनं केक केक तुला तुला खावा 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 दुपारी केक साठी वरडत होती ना आता नको म्हणतीस मला चारपी तूच खाल्ला वे खाऊ तुम्ही ही आमच्या आजीसाठी स्पेशल पांडुरंगा ही पोरगी माहित नाही कोण आहे तुम्हाला तर सांगतो तुझी ओळख करून देतो. तर ही माझ्या बारक्या बहिणीची मुलगी म्हणजे माझी बाची म्हणजे माझी बाची 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 म्हणले का तुला ऐकू बच्ची आलं ही माझी बाची फॉरेन वरून शिकून आलो मी असा भाऊ मेकअप करणारा तुम्हाला कुठं सुद्धा शोधून सापडणार नाही बर का. आणि अशी बहीण कुठं सुद्धा सापडणार नाही शोधून भाऊ सापडल छान केलाय भावानं मेकअप पण बा बहिणीनं कसा केलाय बर ती चिदड 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 काय आमच्या आमच्या बहीण भाव चालू आहे ना म्हणजे बोलायचं नाही. तर मला सांगा आमच्या बहीण भावाची जोडी कशी वाटते तुम्हाला मेकअप करताना कमेंट मध्ये नक्की सांगा. ए सांग की तू सांगा मी काय केलंय काय केलंय. तर मित्रांनो बर्थडे तर एक नंबर झालाय बरं का. मागच्या बर्थडे पेक्षा ह्या बर्थडे लय मजा आली. मजा म्हणजे एक नंबर मजा आली. कसा खेळलाय केक मगाशी लय उकळत होत पहिल्या बर्थडे मध्ये पण लय डेंजर आता लय मजा आली. तर मस्त पैकी सगळं परिवार आला माझ्या बर्थडेला मला लय भारी वाटतंय आणि यातला ही नंबर लय भारी वाटतंय बघा. हा इथला इथला तर आमचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. आमचा परिवाराची गमती जमती तुम्हाला कशा वाटते सांगा बरं का. नक्की कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा नक्की. चला आता बर्थडे आम्ही संपवत आहे. चला बाय बाय.